नमस्कार, मी लक्ष्मी। शालिनी प्लस बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया हेडलाईन। मेट्रो 2B च्या कामाला हायकोर्टाची स्थगिती कायम। 4 ऑक्टोबरला होणार पुढील सुनावणी। राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पेट्रोल 92 रुपये तर डिझेल 80 रुपयांवर। नागरिकांमधून संताप व्यक्त। प्रख्यात लेखिका कविता महाजन यांचं निधन। निमोनियाने झाले महाजन यांचं निधन। पाथरीमध्ये बँक ऑफ हैदराबाद शाखेसमोर आमरण उपोषण। बँकेच्या मनमानी विरोधात शेतकरी आक्रमक। आणि कोयना धरण परिसरात सौम्य भूकंपाचा धक्का। 2.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद। आता पाहूया सविस्तर वृत्त। मेट्रो 2B च्या कामासाठी परवानगी देण्यात यावी यासाठी कोर्टात धाव घेतलेल्या MMRDA ला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिलाय। 4 ऑक्टोबरच्या पुढील सुनावणीपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे। DN नगर अंधेरी ते मानखुर्द या उन्नत मेट्रो 2B च्या मार्गाच्या कामामुळे ध्वनी प्रदूषण होणार असून या कामामुळे स्थानिकांना वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागणार आहे। त्यामुळे मेट्रो 2B चे भुयारीकरण करण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका जुहू विले पार्ले डेव्हलपमेंट हाऊसिंग सोसायटी, गुलमोहर एरिया वेलफेअर सोसायटी ग्रुप आणि नानावटी रुग्णालयाच्या वतीनं करण्यात आली आहे। या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली। त्यावेळी MMRDA च्या वतीनं न्यायालयाने घातलेली स्थगिती उठवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। मात्र न्यायालयाने स्थगिती उठवण्यास नकार देत याबाबतची सुनावणी 4 ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। पेट्रोल आणि डिझेलमध्ये आज पुन्हा वाढ झाली आहे। पेट्रोल 22 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागला आहे। पेट्रोलने आधीच 90 पार केली असून लवकरच 100 गाठेल अशी चिन्हे दिसून येत आहे। आज झालेल्या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचा दर 90.57 रुपये प्रतिलिटर झाला असून डिझेलचा दर 79.01 रुपये प्रतिलिटर झाला आहे। तसंच दिल्लीत पेट्रोलचा दर 83.22 वर पोहोचला असून डिझेलचा दर 74.42 रुपये झाला आहे। सोमवारी पेट्रोल 11 पैशांनी तर डिझेल 5 पैशांनी महागलं होतं, तर मंगळवारी पेट्रोल 14 पैसे तर डिझेल 10 पैशांनी महागलं होतं। यानंतर 2 दिवस दरवाढीला ब्रेक लागला, मात्र आज पुन्हा एकदा इंधन दरवाढ झाली आहे। 90 रुपये प्रति लिटर असलेलं पेट्रोल लवकरच कदाचित ऐन दिवाळीतच 100 पार करू शकतं असे स्पष्ट संकेत आंतरराष्ट्रीय बाजारातून मिळत आहेत। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। मराठीतील संवेदनशील लेखिका आणि कवयित्री कविता महाजन यांचं पुण्यात निधन झालं आहे। महाजन या निमोनियाच्या आजाराने त्रस्त होत्या। बानेर येथील चेलाराम रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे। त्या 51 वर्षाच्या होत्या। महाजन यांना गेल्या आठवड्यापासून ताप होता, त्याशिवाय काही दिवसांपासून खोकला आणि दम लागत होता, त्यामुळे त्यांना पुण्यातील बावधान भागातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं। दरम्यान हॉस्पिटलने त्यांच्या H1N1ची चाचणी निगेटिव्ह आली। निमोनिया झाल्यामुळे उपचारादरम्यान महाजन यांचं निधन झाल्याचं खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितलं। लेखिका, कवयित्री आणि समाज जीवनाच्या अभ्यासक अशी ओळख असणाऱ्या महाजन यांच्या निधनाने साहित्य विश्वात शोक व्यक्त होत आहे। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, पुणे। पाथरीमध्ये शेतकऱ्यांना कर्ज न मिळाल्याने बँकेसमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने हे उपोषण करण्यात आले। यावेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं स्टेट बँक ऑफ हैदराबाद बँक शाखेसमोर आमरण उपोषण करण्यात आलं। पाथरी तालुक्यातील खरीप हंगामात सन 2018-19 कालावधीत कर्ज वाटप प्रक्रियेतील प्रचंड गोंधळ अवस्था झाली आहे असे मत कॉम्रेड ज्ञानेश्वर काळे यांनी लेखी निवेदन देण्यात आले। प्रचंड गोंधळ अवस्था झाली आहे अशा मताचं कॉम्रेड ज्ञानेश्वर काळे यांनी लेखी निवेदन दिलं आहे। 30 सप्टेंबर पासून खरीप हंगाम संपत असताना देखील अर्ध्यापर्यंत शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नाही। पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे। बाईट बँक कर्मचारी खिलारे साहेब आणि शेतकरी मागे पुढे तर होणारच आहे आणि सगळ्यांचे आपण काढतच आहोत।
किती दिवस लागतो त्याच्यामध्ये? आम्ही पेंडिंग फाईली काढू. तुम्ही साहेब एक प्रश्न, माझं एकच प्रश्न आहे. माझे पैसे मी भरलेले आहेत, 2 महिने झाले. माझ्या 2 फाईल आहेत, पार्वती किशनराव काळे आणि ऋषिकेश किशनराव काळे यांच्या फाईल 2.5 महिन्यापूर्वी सह्या झालेल्या आहेत. पैसे सुद्धा भरलेले आहेत आणि त्या यांचे साहेब लोक म्हणतात की त्रुटीमध्ये आहेत. साहेबांना आज जे आज करावं, कारण आज मी त्यांच्या खाते हातावर सगळं दिलेलं आहे. पैसे भरलेली पावती सुद्धा दिलेली आहे. अशामुळे साहेबांनी त्याच्यात प्रत्यक्षात लक्ष घालून लवकरात लवकर एवढंच. शालिनी प्लस साठी दादाराव ढवळे, परभणी. कोयना धरण परिसरात सौम्य भूकंपाचा धक्का बसला. हा 2.8 रिश्टर स्केलचा सौम्य धक्का होता. सुदैवाने या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. धरण परिसरासह पाटण तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का बसला. दुपारी 1:45 हा धक्का जाणवला. भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाने कोठेही जीवितहानी अथवा वित्तहानी झाली नाही. कोयना धरण पूर्णपणे सुरक्षित आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून 9 किलोमीटर अंतरावर गोशटवाडी गावापासून नैऋत्य दिशेला 5 किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाची जमिनीतील खोली 7 किलोमीटर होती. शालिनी प्लस साठी सकलेन मुलानी, कराड. उस्मानाबाद मध्ये देखील स्वाइन फ्लू हळूहळू पाय पसरत असून आतापर्यंत 3 जणांचा बळी गेला आहे. अन्य 2 जणांवर शासकीय रुग्णालयात तर 15 रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. स्वाइन फ्लू या संसर्गजन्य रोगाने उस्मानाबाद जिल्ह्यात थैमान घातलं असून अद्यापपर्यंत लोहारा तालुक्यातील जेवळी, उमरगा तालुक्यातील कोळसूर आणि तुळजापूर तालुक्यातील गवळीवाडा गावातील 3 जणांचा बळी घेतला आहे. तर उमरगा तालुक्यातील हिप्परगा आणि बेडगा येथील 2 रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. तसेच उमरगा तालुक्यातच स्वाइन फ्लू सदृश जवळपास 15 रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेत असल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी उस्मानाबाद शहरातही 2 महिला आणि 1 मुलीचा मृत्यू स्वाइन फ्लू सदृश आजाराने झाल्याचं बोललं जात आहे. या आजारावर मात करण्यासाठी आरोग्य प्रशासन सज्ज असल्याचा दावा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ HV वडगावे यांनी केला असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहनही केलं आहे. शालिनी प्लससाठी अनंत साखरे, उस्मानाबाद. भूक भागवण्यासाठी अन्न पदार्थ लागतात. मन आणि बुद्धी समृद्ध करण्यासाठी ग्रंथांची गरज असते. कुठल्याही क्षेत्रात शिकत असाल तरी साहित्याची नाळ तोडू नका असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद शिंदे यांनी पुण्यात व्यक्त केले. ते एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते. पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात आयोजित केलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करताना प्राध्यापक जोशी बोलत होते. सोसायटीचे अध्यक्ष डॉ शरद कुंटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत रावळ, उपप्राचार्य व ग्रंथालय प्रमुख डॉक्टर सुरेश वाघमारे, VV घाणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राध्यापक जोशी पुढे म्हणाले, हल्लीच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या जीवनशैलीत ग्रंथ वाचनालयाला स्थान नाही. त्यांचे आयुष्य इतरांसाठीची अभिप्राय वही बनले आहे. इतरांच्या लाईक्स आणि कमेंटवर जीवन चाललं आहे. शक्यतो ऐकायला येत नाही. आपण कॉमर्स कॉलेज असूनही सरस्वतीच्या वेळेचा जणकार जागृत ठेवत आहात याचा मला अतिशय आनंद. आयुष्यामध्ये अनेक गोष्टींना मूल्य मिळत पण जीवनाचं मोल कशामुळे वाढतं हे ज्यांच्या लक्षात येतं तेच ग्रंथांशी मैत्री करू शकतात यावरती आपल्या महाविद्यालयाचा विश्वास आहे याचा मला अतिशय आनंद होतो. घोरपडे मॅडमच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी जे मंथन नावाचं भित्तीपत्रक काढलं त्याचं प्रकाशन करताना मला अतिशय आनंद झाला. कारण आजकाल काय झालंय की हस्ताक्षर नावाची गोष्ट की ज्याला आपण अक्षर असं म्हणतो की जे कधीही लोप पावणार नाही तेच लोप पावेल की काय अशी भीती आता वाटायला आहे. आणि एक काळ असा होता ज्यावेळेला मी महाविद्यालयामध्ये शिकत होतो त्यावेळेला भित्तीपत्रकावरचं हस्ताक्षर पाहून कुणीतरी प्रेमामध्ये पडलं अशा गोष्टी त्या काळामध्ये घडत होत्या. आता त्या घडण्याची सुतराम शक्यता राहिलेली नाही कारण लिहिणं या प्रकारापासूनच आपण खूप दूर चाललेलो आहोत. तर तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी असलात तरी मला तुम्हाला एक सांगणार की साहित्याशी असणारी तुमची नाळ अजिबात तोडू नका. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. जळगाव मधील भुसावळ येथे शॉर्ट सर्किटमुळे एका इलेक्ट्रॉनिकच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत दुकानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
भुसावळ शहरातील नहाटा कॉलेजजवळ असलेल्या नितीन जंगले यांच्या नवदीप इलेक्ट्रॉनिक या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. दुकानाच्या वरील बाजूने गेलेली विद्युत वायर ही दुकानावर पडून शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचं बोललं जात आहे. सुरुवातीला आग लागताच या दुकानातून धूर निघू लागला, मात्र नंतर याचे रूपांतर भीषण आगीत झाले. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले आणि आग विझवण्यास सुरुवात केली. मात्र या आगीत दुकानाचे मोठे नुकसान झाले असून दुकान पूर्णतः जळून खाक झालं आहे. आगीत जवळपास 2.5-3 लाखांचे नुकसान झालं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, जळगाव. कराड तालुक्यात परतीच्या मान्सूनने हजेरी लावली. वादळी पावसाने पीक काढण्यात मग्न असणाऱ्या शेतकऱ्यांची त्यामुळे चांगलीच तारांबळ उडाली. कराडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने सलग 2 दिवस हजेरी लावल्यानं अनेकांची तारांबळ उडाली. 2 दिवसापासून उन्हाचा तडाखा जास्त वाढला होता, मात्र अचानकपणे जोरदार पावसाने हजेरी लावल्यानं हवेत थोड्या प्रमाणात का होईना गारवा निर्माण झाला. मात्र शेतशिवारात सोयाबीन तसेच कडधान्य आणि इतर पिके काढणीस सुरुवात झाल्यानं अचानक आलेल्या वादळी पावसानं शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. शालिनी प्लससाठी सकलेन मुलानी, कराड. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत राहा चालीनी प्लस. अप्पा, ही चिठी खाना कसं चबाती आहे? सुबह सुबह शुरू. अप्पा, ये हवा दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है. ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मुझे क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते? अप्पा अप्पा बोलो ना. आके बोलता हूँ पक्का. सुबह शाम सवाल पे सवाल. अरे, इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार. अप्पा, अब तो मेरा पढ़ना पक्का. हाँ पक्का. अप्पा, ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना. सांभर चाहिए तो. शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आता पाहूया पुढील वृत्त. 7 ऑक्टोबरला BMCC महाविद्यालया शेजारील महावीर जैन विद्यालयापासून मॅरेथॉनला प्रारंभ होणार आहे. केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे रोड रनर्सचे डॉक्टर विवे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पुणे रोड रनर्स आणि एव्हरोम स्पोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मॅरेथॉनचे संयोजक मनोज ठाकूर, पुणे रोड रनर्सचे रोहित रॉय, विपिन गुप्ता, अवनीश मिश्रा, सुखदेव सिंग उपस्थित होते. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ त्याच दिवशी सकाळी 8 वाजता होणार आहे. यावेळी धावपटू रामसिंग यादव, श्री महावीर जैन महाविद्यालयाचे सचिव युवराज शहा उपस्थित राहणार आहेत. 10-21 किलोमीटर अंतराच्या विजेत्या धावपटूंसाठी तब्बल 4 लाखांची रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. मॅरेथॉनमध्ये 6 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 21 किलोमीटर अशा अंतरांच्या स्पर्धा होणार आहेत. 6 किलोमीटरसाठी श्री महावीर जैन विद्यालय, सेनापती बापट रस्ता, चतुर्शृंगी आणि पुन्हा श्री महावीर जैन विद्यालय असा मार्ग असणार आहे. मोठ्या संख्येने पुणेकरांनी मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावे. रविवार 7 ऑक्टोबर 2018 या तारखेला पुणे हाफ मॅरेथॉनचं आयोजन पुणे रोड रनर्सवर एव्हरोम ह्या संस्थेमार्फत आपण करत आहोत. या मॅरेथॉनमध्ये 21 किलोमीटरची धावस्पर्धा, त्याबरोबरच 10 किलोमीटरची धावस्पर्धा, ही ह्या दोन्ही स्पर्धा टाईम्ड असणार आहेत. याचा अर्थ याला वेळेचं त्याला एक टायमिंग चिप लावून तो ते धाव असणार आहेत, धाव शर्यत किंवा धावस्पर्धा असणार आहेत. त्याबरोबर 6 किलोमीटरची एक ड्रीम रन आहे, जी आपले पुणे रन असं आपण त्याला नाव दिलेलं आहे. या स्पर्धेमध्ये आम्हाला कमीत कमी 3000 पार्टिसिपंट्स किंवा धावणारे उत्सुक मंडळी जे आहेत, ॲमॅच्युअर रनर्स ज्याला आपण म्हणतो, त्यांची उपस्थिती अपेक्षित आहे. याबरोबरच या मॅरेथॉनमध्ये जो जमा होणारा निधी जो आहे त्यातला काही भाग आपण केरळ पूरग्रस्तांच्यासाठी बाजूला काढणार आहोत. जे चीफ मिनिस्टर डिस्ट्रेस रिलीफ फंडला यातला काही निधी आपण डोनेट करणार आहोत. शालिनी प्लससाठी स्नेहा गवळी, पुणे.
वरुड बुद्रुक ते चिखली रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पावसामुळे जागोजागी खड्डे पडल्यानं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं लेखी आश्वासन देऊन एक महिन्याच्या आत काम पूर्ण करण्याचे आश्वासित करण्यात आले. जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक या गावी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं लेखी आश्वासन देऊन एक महिन्यांच्या आत काम पूर्ण करण्याचे आश्वासित करण्यात आलं. आंदोलनाला शिवसेना नेता रमेश पा गवाड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष मयूर बोर्डे आदींनी पुढाकार घेतला होता. यावेळी शिवसेनेचे नेते रमेश पा गवाड म्हणाले की काही महिन्यांपूर्वी निकृष्ट रीतीने डांबरीकरण झालेल्या जाफराबाद चिखली रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची चौकशी व्हावी. आणि विनाविलंब वरुड बुद्रुक येथील खोदून ठेवलेले सिमेंट रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे, त्याकरता लोकशाही मार्गाने आंदोलन करत असल्याचं ते म्हणाले. यानंतरही आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही शिवसेना स्टाईल उत्तर देऊ असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. आज या ठिकाणी जे सध्या काम चालू आहे ते काम उत्कृष्ट दर्जाचंच काम चालू आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा चालू नाही. मी स्वतः हे जे काम चालू आहे या कामाचं मी स्वतः कंत्राटदार आहे. जेईनी दिलेल्या आदेशानुसार आणि डिपार्टमेंटनी दिलेल्या अंदाजपत्रकानुसारच काम चालू आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा चालू नाही. एवढ्या सर्व ह्या ज्या मशिनरी उभ्या आहेत या ॲडव्हान्स मशिनरी आहेत. यामध्ये जे 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 लेअर सांगितलेले आहेत, ज्या ज्या थिकनेसचे लेअर सांगितलेले आहेत त्याच थिकनेसनी काम चालू आहे. कोणी कधी कसंही चेक केलं तरी त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एका इंचाचाही फरक आढळून येणार नाही, एवढी मी शाश्वती देतो. आपल्याला माहिती आहे की सकाळपासून या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन एक प्रतिकात्मक स्वरूपात या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि आमच्या मागण्या ह्या होत्या की जाफराबाद चिखली हा जो रोड आहे तर या रोडवर जे डांबरीकरण झालं गत काही महिन्यापूर्वी त्या रस्त्यावर आत्ता ताबडतोब खड्डे पडलेले आहेत आणि काम हे निकृष्ट झाल्यामुळं त्या कामाची चौकशी व्हावी. तसेच वरुड बुद्रुक इथं 7-8 महिन्यापासून हा रस्ता खोदून ठेवलेला, इथं सिमेंट रोडचं काम मंजूर आहे. त्या सिमेंट रोडचं काम हे अंदाजपत्रकाप्रमाणे व्हावं आणि हे काम तात्काळ सुरू करावं यासाठी आजचा रास्ता रोको करण्यात आला होता. आणि BNCC अधिकाऱ्यांनी या ठिकाणी लिहून दिलेलं आहे की एका महिन्याच्या आत हे काम आम्ही पूर्ण करू आणि अंदाजपत्रकाप्रमाणे करू. त्यांनी जर केलं नाही तर आम्हाला माहीत आहे की ठेकेदार हा सत्ताधारी पक्षाचा आहे. सत्ताधारी पक्षाचा असल्यामुळं आमदार खासदार अधिकारी त्यांना पाठिंबा देतात, परंतु हा प्रश्न आम्ही यानंतर जनतेच्या न्यायालयात नेऊ आणि वारंवार ह्या गोष्टी आम्ही जनतेच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करू. शालिनी प्लस साठी दत्ता शिंदे, जाफराबाद. वांगी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना विषबाधा झाली. या प्रकरणी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी रुग्णालयात जाऊन मुलांची विचारपूस केली आणि या प्रकारची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. वांगी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना दुपारी भोजनातून विषबाधा झाल्यानंतर सर्वांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होतं. हा प्रकार समजताच पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी तातडीने मुंबईहून बीडकडे धाव घेतली. शहरात येताच त्यांनी थेट जिल्हा रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या मुलांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची चौकशी नातेवाईकांकडे केली. विषबाधा प्रकरणाची पंकजाताई मुंडे यांनी गंभीर दखल घेतली आहे. मुलांना दिलेल्या आहाराचे नमुने अन्न आणि औषध प्रशासनाला पाठवण्यात आले आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर तसेच दोषी आढळल्यास कंत्राटदारांवरही कठोर कारवाई केली जाईल, तसेच मुलांच्या बाबतीत निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असंही त्या म्हणाल्या. शालिनी प्लस साठी सुभाष बोराडे, बीड. परभणीमध्ये पीक कर्जासाठी आणि शाखा व्यवस्थापक यांच्या अरेरावीच्या विरोधात उपोषण करण्यात आले. शेतकरी आणि कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं SBI बँकेसमोर बेमुदत उपोषण करण्यात आले. गौडगाव, नाथरा, खेरडा, वडी, गोपगाव, इटाळी, देवेगाव, गुंज आदी विविध गावचे शेकडो शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्यामुळे पीक कर्जासाठी SBI बँकेच्या समोर शेतकरी बेमुदत उपोषणासाठी बसले असून कर्ज मिळेपर्यंत बँकेसमोर उठणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. यापूर्वी पाथरी पोलीस स्थानकात बँक कर्मचारी आणि शेतकऱ्यांची संयुक्त बैठक होऊन त्यात 15 दिवसात शेतकऱ्यांची सर्व कर्ज प्रकरणे मार्गी लावण्याचं आश्वासन शाखा व्यवस्थापकांनी दिलं होतं.
मात्र ही कर्ज देण्यात न आल्यानं 27 सप्टेंबर पासून सेलू रोडवर स्थित बँकेसमोर मोठ्या संख्येने शेतकरी बेमुदत उपोषणासाठी बसले आहेत. शेतकरी संघर्ष समिती आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आम्हाला गोदगिरे साहेबांनी मीटिंग घेऊन बँक प्रशासनाला आदेश दिले असता ते कर्ज वाटप करण्यासाठी आम्ही तत्काळ यांना 15 दिवसाच्या त्यांचा कर्ज वाटपाचा प्रश्न निकाली काढू असे आश्वासन देऊन सुद्धा बँक मॅनेजरने ते पाळलेले नसून यापुढे आंदोलन करू नका, तुम्ही तुमच्या आंदोलनानी काय होणार आहे, तुम्ही उपोषण बसले आणि तुम्हाला कर्ज भेटणार आहे का, अशा आम्हाला धमक्या देऊन तुम्ही काय करायचं, लोकशाहीमध्ये काय करू शकता ते करा, आम्ही कर्ज द्यायला बँक तयार नाही. म्हणून आज दिनांक 27 सप्टेंबर 2018 पासून आम्ही पीक कर्ज मिळावं, नवीन पीक कर्ज शेतकऱ्यांना मिळावं, दुष्काळ परिस्थिती आहे त्याच्यामुळं ह्याच्या अगोदर ज्या लोकांच्या सहाय्या झाल्या त्यांना तात्काळ कर्ज वाटप करावं, स्केल ऑफ फायनान्स प्रमाणे कर्ज द्यावं, 99,000 सरच्या आपलं सरच रिपोर्ट नसावा असे शासनाचे निर्देश असताना सुद्धा बँक प्रशासन मनमानी कारभार करून सरच रिपोर्ट घेत आहे आणि 68,000 कर्ज वाटप करीत आहे. या बँक प्रशासनाला वेळोवेळी कलेक्टर साहेबांनी पत्र देऊन पण बँक प्रशासन ऐकायला तयार नसून यामुळे आम्ही 200 ते 250 शेतकरी या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत. शालिनी प्लस साठी रवींद्र देशमुख, परभणी. कुरळप येथील मिनाई आश्रमशाळेत मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी रवींद्र पवार याच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी गाव बंद ठेवले, तर शिवसेनेच्या वतीनं तिरडी मोर्चा काढून पवार यांच्या प्रतिकात्मतेचे दहन करण्यात आले. कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, जिल्हा अप्पर पोलीस बोराटे यांनी पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्याकडून तपासाचा आढावा घेतला. या प्रकरणी मुळापर्यंत जाऊन चौकशी करावी, कुणाचीही गय करू नका, जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करा असे आदेश नांगरे पाटील यांनी पोलिसांना दिले. त्या अनुषंगाने त्यात सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांना सुद्धा बोलून त्यांनी चौकशी त्यात निश्चित केलेली आहे. एकूण यामध्ये सहभागी असणारे कोण कोण आहे, कशा कशा पद्धतीनं तो संस्थाचलित पर्पिट्रेशन क्राईम होता, या अनुषंगानं खूप सविस्तर व्यवस्थित तपास सुरू आहे. त्याचा आढावा आज संपूर्ण पद्धतीने घेतलेला आहे. निश्चितपणे या केसला असं कन्व्हिक्शन मिळेल, दोषसिद्धी कशी होईल अशा पद्धतीने तपास केला. ही केस नंतर आम्ही सुरुवातीपासूनच अशा केसेसमध्ये लिगल असिस्टन्स घेत आहे, त्यामुळं आमचे लिगल ॲडवायझर असतील किंवा पब्लिक प्रॉसिक्युटर असतील यांचं सुरुवातीपासून या केसच्या तपासाच्या दरम्यान पूर्ण मदत घेतली जाईल. ही केस फास्ट ट्रॅकवर आणून नंतर लवकरात लवकर चार्जशीट करून फास्ट ट्रॅकवर आणून स्पेशल पी पी वगैरे त्याला नेमण्याच्या संदर्भात सुद्धा सूचना दिली. गावातील शाळेत धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानं ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ गाव बंद ठेवले. पीडित मुलांच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी आश्रमशाळेतील साहित्यांची तोडफोड करत शाळेचे मुख्याध्यापक साळुंखे यांना चोप दिला. या मिनाई आश्रमशाळेतील 8 मुलींपैकी 5 मुलींवर अत्याचार तर 3 मुलींचा विनयभंग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खासदार रामदास आठवले, गटाचे सचिन जाधव, सांगली जिल्हा उपाध्यक्ष तसेच कुरळूप मधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांनी या घटनेचा खोलवर तपास करून कठोरात कठोर कारवाई करावी असे पोलिसांना निवेदन दिले आहे. दरम्यान मुलींच्या लैंगिक प्रकरण समोर आल्यानंतर समाज कल्याण आयुक्त सचिन कवले यांनी मिनाई आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवला असल्याचं सांगितलं आहे. तसेच अरविंद पवार याला लैंगिक अत्याचारासाठी मदत करणाऱ्या महिलेसह इतरांना बडतर्फ करण्यात आले आहे. ज्या कोणतीही गोष्ट समोर आली तर कोणतीही गोष्ट म्हणजे नजर अंदाज आम्ही करत नाही. ज्या मुलीनं माझ्यावर इतका विश्वास दाखवला त्या विश्वासाचे आम्ही पात्र ठरले. मला ह्या गोष्टीचा खरंच अभिमान वाटतो की मी ते म्हणजे करू शकले काम. हे गोष्टी करताना आम्ही खूप गोपनीयता पाळली होती, जेणेकरून कोणतीही गोष्ट बाहेर लिखित होऊ नये किंवा कोणतेही म्हणजे वेगळं वळण लागू नये ह्या गोष्टी सुद्धा आम्ही काळजी घेतली होती. त्या पद्धतीनं कोणतंही ह्याच्यामध्ये वाईट गोष्ट म्हणजे कोणतीही गोष्ट म्हणजे आम्हाला म्हणजे दडपण किंवा असं कोणतेही आजपर्यंत आलं नाही. आम्ही चांगल्या पद्धतीने हे काम केलेलं आहे. मी स्वतः इथून पुढे म्हणजे सगळ्यांना सांगायचं आहे, जिथेही काम करेल जिथेही मी राहील त्या ठिकाणी ह्या पद्धतीने ह्याच्यापेक्षा मला चांगलं काम करता येईल आणि मी नक्कीच करणार आहे. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, सांगली.
गोकर्धन मध्ये पावसासाठी जैन समाजाने नमोकार मंत्राचा जप केला. शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरात प्रार्थना करून जपाच्या माध्यमातून देवाला साकडे घालण्यात आले. यावेळी महिला आणि पुरुषांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली. जैन समाजाचा पर्युषण पर्व हा सर्वात महत्वाचा पर्व मानला जातो. पर्युषण पर्व साजरे करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे आत्मा शुद्ध करण्यासाठी विविध सात्विक उपायांवर ध्यान केंद्रित करणे होय. पर्युषण पर्वादरम्यान पूजा, अर्चना, आरती, समागम, त्याग, तपस्या, उपवास यात जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा तसेच कौटुंबिक वातावरणातून दूर राहण्याचा प्रयत्न केला जातो. संयम आणि विवेक यांच्यावरच लक्ष केंद्रित केले जाते. पर्युषण पर्व समारोपावेळी क्षमावाणी पर्व साजरे केले जाते. या दिवशी जैन समाज बांधव गतवर्षात त्यांच्याकडून कुणी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या दुखावले गेल्यास भगवान महावीरांना शरण जाऊन क्षमा मागतात. यंदा जालना जिल्हा भोकरदनमध्ये पाण्याअभावी फार दुष्काळ पडला आहे. यंदा वरुणराज हे आमच्यावर का रुसले हे आम्हाला माहीत नाही. त्यामुळे शेतकरी दिल हवालदिल झाले, मुख्य प्राणीसुद्धा त्रस्त झाले आणि जे आत्महत्याची संख्या वाढली आहे शेतकरीमध्ये ती वाढू नये आणि दुष्काळ हे परत जास्त वाढू नये त्यासाठी पर्युषण पर्वाच्या शेवटच्या 10 दिवसानंतर जी क्षमावणी पर्व आहे त्याची सांगता चांगली हो म्हणून आम्ही शांतीनाथ देवाकडे ही सांगड घातली की यंदा आमच्या भोकरदन शहरामध्ये दुष्काळ पडू नये व वरुणराजा आमच्यावर प्रसन्न होवं व लवकरात लवकर भोकरदनमध्ये व्यवस्थित वृष्टी होवो त्यासाठी आम्ही हा पर्वराज पर्युषण पर्वामध्ये ही जी नमोकार मंत्राची 1 तासाची जी श्रृंखला केली होती त्यामध्ये सर्व भक्तजण एकत्र येऊन ही केल्या पाठ केला होता आणि नमोकार मंत्र जो आहे तो 35 अक्षरापासून तयार झाला आहे. त्यापासून 84 लाख मंत्राची उत्पत्ती झाली आहे आणि आमचं ह्यावर फार अतूट श्रद्धा आहे आणि त्यासाठी मी सुद्धा त्याची एक साक्षीदार आहे कारण मी एक कॅन्सर पीडित महिला आहे आणि ह्या मंत्राच्या अतूट श्रद्धांमुळे मी आज तुमच्यासमोर जिवंत उभी आहे आणि ही मला फार गौरव आहे का मला ह्या मंत्राचा फार अनुभव आला आहे. जिल्ह्याभरात जालना जिल्ह्याभरात दुष्काळाचं सावट पडलं होतं आणि त्याचबरोबर भोकरदनमध्ये सुद्धा दुष्काळाचं सावट पडलेलं आहे आणि या पर्युषण पर्वामध्ये 10 दिवसाचा आम्ही जैन भक्तांनी पूर्ण भक्तिभावाने पर्युषण पर्व मनवला आणि या भावनेने आम्ही केलं की भोकरदन शहरामध्ये दुष्काळ पडलेला आहे म्हणून आम्ही 1 तासाचा नमोकार मंत्राचा जप केला. शालिनी प्लस साठी कमल किशोर जोगदंडे, भोकरदन, जालना. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्य महामार्ग, राज्य आणि प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्ड्यांच्या तक्रारी आता mahapwd.com या संकेतस्थळावर करता येणार आहे. खड्डे असलेल्या रस्त्यांची माहिती, फोटो या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. मेट्रो 2B कामाला हायकोर्टाची स्थगिती कायम. 4 ऑक्टोबरला होणार पुढील सुनावणी. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पेट्रोल 92 रुपये तर डिझेल 80 रुपयांवर. नागरिकांमधून संताप व्यक्त. प्रख्यात लेखिका कविता महाजन यांचं निधन. निमोनियाने झाले महाजन यांचं निधन. पाथरीमध्ये बँक ऑफ हैदराबाद शाखेसमोर आमरण उपोषण. बँकेच्या मनमानी विरोधात शेतकरी आक्रमक. आणि कोयना धरण परिसरात सौम्य भूकंपाचा धक्का. 2.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद. बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं.